नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया आरोग्य विभाग भरती गट ड या जो पेपर झालेला एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी त्या पेपरची आन्सर की स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा दाबा जेणेकरून आरोग्य भरतीशी जे नवनवीन अपडेट असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाहीत नव चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी झालेल्या आरोग्य विभाग परीक्षेमध्ये या ठिकाणी आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच याच पुस्तकातून बरेचसे प्रश्न जशाच तशी रिपीट झालेले आहे यात महत्त्वाचं कारण म्हणजेच या ठिकाणी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी झालेले सोळा पेपरच्या यामध्ये समावेश आहे त्याचबरोबर दोन हजार एक बारा ते दोन हजार एकवीसपर्यंतच्या सर्व जे पेपर झालेला आहे त्या सर्व पेपरचा समावेश आहे त्याचनंतर तीस संभाव्य प्रश्नपत्रिकाचा समावेश या पुस्तकामध्ये करून देण्यात आला आहे त्याचबरोबर कोरोना व्हायरस असेल किंवा जिकेचं अपडेट असेल या सर्व गोष्टींची जी काही यामध्ये समावेश आहे तो समावेश या पुस्तक करण्यात आलेला आहे स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे विठ्ठल राहतवार सरांचं अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाचं ठरणारा तुम्हाला या ठिकाणी पुस्तक असणार आहे नक्कीच खरेदी करा आणि या संधीचा फायदा घ्या बघा मित्रांनो या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी व्याकरणाचे जे काही पंचवीस प्रश्न आहेत ते स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत तुम्ही बघितले नसेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता आता व्हिडिओच्या माध्यमातून जीकेचे जे काही यामध्ये पंचेचाळीस प्रश्न विचारण्यात आले आहेत ते पंचेचाळीस प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहे त्यामध्ये बघा एकतीस पासून समोर जे प्रश्न आहे ते विचारण्यात आलेले आहे यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो बघूया खाल पुढीलपैकी कोणती माहिती देणे माहिती अधिकाऱ्यावर बंधनकारक नाही ऑप्शन आहे ज्यामुळे संसदीय विशेष अधिकारांचे उल्लंघन होईल ही माहिती नाही देऊ शकत त्यानंतर गुन्हे तपास संदर्भातील माहिती नाही देऊ शकत त्यानंतर विदेशी शासनाकडून मिळालेली गोपनीय माहिती ही सुद्धा देता येत नाही म्हणजे अधिकाऱ्यावरती ही कोणतीही माहिती देणे बंधनकारक नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघूया वर्ष एकोणासशे चोपन्न मध्ये डायडॅश प्रांत भारतीयांनी पोर्तीजा पोर्तुगीजाकडून ताब्यात घेतला भारतीयांनी पोर्तीज पोर्तुगीजाकडून ताब्यात घेतला एकोणासशे मध्ये तर दादरा नगर हवेली याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी दादरा नगर हवेली याचा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो बघूया कोविड लसीकरणासाठी खालीलपैकी कोणते ॲप वापरण्यात येते जे काही कोविड लसीकरण आहे त्या कोविड लसीकरणासाठी कोणतं ॲप्लिकेशन जे आहे ते वापरण्यात येतं तर ऑप्शन आहे कोविड पोर्टल सी व्ही अॅनालिटिक्स त्यानंतर कोविन ॲप आणि आरोग्य सेतू सर कोविड लसीकरणासाठी या ठिकाणी कोविन ॲपचा सध्या वापर केला जातो ऑप्शन क्रमांक बी कोविन ॲप याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघूया माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे उद्दिष्ट पुढीलपैकी कोणते होते जे काही महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी काही योजना किंवा मोहीम सुरू केली होती त्याचं उद्दिष्ट काय होतं तर या ठिकाणी बघू शकता कोविड संशयित रुग्णांचा शोध घेणे बरोबर आहे कोविड प्रतिबंधासाठी जनतेचे आरोग्य आणि शिक्षण हे सुद्धा बरोबर आहे आणि अति जोखीमेचे आजार असणाऱ्या व्यक्तीचा शोध व उपचार हे सुद्धा याचं योग्य उत्तर आहे म्हणजेच वरीलपैकी सर्व याचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न पश्चिम घाट नावाने कुठल्या पर्वतास ओळखले जाते तर पश्चिम घाट कोणत्या पर्वताला म्हटलं जातं तर जो काही सह्याद्री पर्वत आहे त्याला पश्चिम घाट म्हणून ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक ए सह्याद्री पर्वत याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही मिळालेला नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे तर उत्साह उत् उस्ताद बिस्मिल्ला खां पाहिजे या ठिकाणी ठीक आहे तर यांना मिळालेला आहे लता मंगेशकर यांना मिळालेला आहे आणि सत्यजित रे यांना सुद्धा मिळालेला आहे त्यामुळे राज कपूर यांना मिळालेलं नाही तर याचं उत्तर असणार आहे राज कपूर यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही आणि भारतरत्न जो पुरस्कार आहे भारतातला सर्वोच्च पुरस्कार सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ठीक आहे यानंतरचा जो प्रश्न आहे तो, तो, है तो बघूया हैदराबाद मुक्ती संग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव विचारलंय तर त्यांचं मूळ नाव आहे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी व्यंकटेश भगवानराव खेडगीकर याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे आणि मराठवाडा कृ जे काही विद्यापीठ आहे नांदेड या ठिकाणी त्यांचं त्या मराठवाडा विद्यापीठाला या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ असं सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे यानंतरचा प्रश्न सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आता बऱ्याचदा या ठिकाणी पहिल्यांदा कळसुबाई शिखर हे या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे परंतु हे चुकीचं आहे कारण कळसुबाई शिखर सर्वात उंच जो पर्वत आहे तो सह्य पर्वतरांगेमधील किंवा महाराष्ट्रातील सर्वात उंच आहे या ठिकाणी आपल्याला आहे सातपुडा तर सातपुडामधील आहे धूपगड ऑप्शन क्रमांक बी धूपगड याचं काय असणार आहे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर धूपगड यानंतरचा प्रश्न टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने नुकतेच खालीलपैकी कोणत्या संघाला पाच चारने पराभूत करून कांस्य पदक पटकावले आहे तर कोणत्या संघाला पराभूत केले पाच चारने तर जर्मनी ऑप्शन क्रमांक बी जर्मनी या ठिकाणी याचं यो योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न बघूया भारतातील कोणत्या राज्याच्या मंत्र्यांनी जास्तीत जास्त मुले असणाऱ्या पालकासाठी एक लाख प्रोत्साहन रक्कम जाहीर केली आहे तर मिझोरम राज्याने ही प्रोत्साहन रक्कम जी आहे ती जाहीर केलेली आहे ऑप्शन क्रमांक बी मिझोरम याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघूया आम्लयुक्त पाऊस हा खालीलपैकी किंवा खालील कोणत्या प्रदूषणामुळे पडतो त्यालाच आपण काय म्हणतो ऍसिड रेन इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला ऍसिड रेन हाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो आम्लयुक्त पा, पाऊस हा कोणत्या प्रदूषणामुळे पडतो तर नायट्रस ऑक्साइड व सल्फर डाय यामुळे हा जो काही अम्लयुक्त पाऊस आहे तो पडतो ऑप्शन क्रमांक डी याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघूया आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस विचारलाय आपल्याला तर अग्निशमन दिवस जो आहे तो चार मेला या ठिकाणी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक बी चार मे याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न वित्त आयोग कोणाकडून नेमला जातो प्र, पंतप्रधान सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती आणि केंद्रीय वित्त मंत्री तर वित्त आयोग जो आहे तो राष्ट्रपतीकडून नेमला जातो ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती याचा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न बघूया भारतीय कुस्तीपट्टू रवी कुमार दहया याने नुकतेच पुरुषांच्या सत्तावन्न किलो फ्रीस्टाईल प्रकारात खालीलपैकी कोणत्या पदकाला गवसणी घातली तर या ठिकाणी रवी कुमार यांनी यावर्षी त्यांना पदक मिळालेला आहे सत्तावन्न किलो गटामध्ये कुस्तीपटू आहेत ते तर त्यांना टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालेलं आहे आणि ते कोणतं पदक आहे तर ऑप्शन आहे काश्य रौप्य सुवर्ण आणि नाही तर त्यांना रौप्य पदक मिळालेलं आहे ऑप्शन क्रमांक सी रौप्य पदक याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघूया संत ज्ञानेश्वराचे समाधी स्थळ कुठे आहे आळंदी आपेगाव नेवाशे आणि पैठण तर संत ज्ञानेश्वराचं समाधी स्थळ आहे आळंदी ऑप्शन क्रमांक ए आळंदी याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे आळंदी हे ठिकाण कुठे आहे तर पुणे पुण्याजवळ आहे आळंदी ठिकाण आणि आळंदी हे जे ठिकाण आहे तर आळंदी ठिकाण इंद्रायणी नदीच्या काठीवरती आहे हाही सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे यानंतरचा प्रश्न वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही औरंगाबादला आहे नागपूरला आहे पणजीला आहे परंतु पुण्याला उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी पुणे याचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संतांचे नाव दिलेले आहे तर ग्राम स्वच्छता अभियानाला महाराष्ट्रातील जो काही ग्राम स्वच्छता अभियान आहे त्याला संत गाडगे महाराज या संतांचं नाव देण्यात आलेलं आहे ऑप्शन क्रमांक बी संत गाडगे महाराज याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघूया घृष्णेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर घृष्णेश्वर हे जे काही प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे आठ ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी तर हे औरंगाबाद या ठिकाणी आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक सी औरंगाबाद जिल्हा याचं योग्य उत्तर आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेरुळ या ठिकाणी हे जे काही घृष्णेश्वर आहे ते घृष्णेश्वराचं या ठिकाणी मंदिर आहे किंवा ज्योतिर्लिंग आहे यानंतरचा प्रश्न बघूया कोविड एकोणवीस आजाराच्या निदानासाठी रुग्णाचे कोणते सॅम्पल घेतले जाते तर नाक आणि घशातील स्रावाचं सॅम्पल घेतलं जातं ज्यावेळेस कोविड रुग्णाचं सॅम्पल घेतलं जातं त्यावेळेस ऑप्शन क्रमांक सी नाक आणि घसा यातील स्राव याचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न कोविड आणि ऑलिम्पिकवरती प्र प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आहे मित्रांनो ते रिपीट होत आहे कोविड एकोणवीस प्रतिबंधात्मक कोवॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे ऑप्शन आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोणती लस तयार केलेली आहे तर कोविशिल्ड काय कोविशिल्ड ही लस तयार केलेली आहे त्याने कोविशिल्ड आणि या ठिकाणी आपल्याला विचारलं काय तर कोव्हॅक्सिन विचारलं आहे तर कोवॅक्सिन भारत बायोटेक या कंपनीने तयार केलेली आहे ऑप्शन क्रमांक बी कोव्हॅक्सिन भारत बायोटेक याचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न हो? महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती आरोग्य विमा योजना सुरू केलेली आहे तर महाराष्ट्र शासनाने जी काही आरोग्य विमा योजना आहे त्या योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ऑप्शन क्रमांक ए याचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न निळी क्रांती कशाशी संबंधित आहे मत्स्य रेशीम अन्नधान्य आणि पेट्रोलियम तर जी काही निळी क्रांती आहे ती निळी क्रांती मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक ए मत्स्य उत् उत्पादन याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी डॅडॅश हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे केशरी मराठा सुधारक आणि दर्पण तर बाळशास्त्री जांभेकर यांचं दर्पण हे जे काही वृत्तपत्र आहे ते मराठीतील पहिलं वृत्तपत्र आहे ऑप्शन क्रमांक डी दर्पण याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघा पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषे काय म्हणतात तर जे काही पृथ्वीच्या मध्यातून काल्पनिक रेषा जाते तर आपण विषुवृत्त म्हणतो ऑप्शन क्रमांक बी विषुव वृत्त याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघूया आम्हाला भीक नको झगडून हक्क हवेत हे तेजस्वी विचार कोणाचे आहेत महात्मा गांधी विनायक दामोदर सावरकर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आम्हाला भीक नको झगडून हक्क हवेत हे जे काही उद्गार आहे किंवा हे विचार आहे हे तेजस्वी विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न वारंवार रिपीट होणारा महाराष्ट्रातील ही सर्वात लांब नदी आहे कृष्णा वैनगंगा तापी आणि गोदावरी तर गोदावरी नदी जी आहे ती महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे ऑप्शन क्रमांक डी गोदावरी नदी याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात कमी जंगल किंवा फॉरेस्ट लोवर आहेत म्हणजे सर्वात कमी जंगल आहेत सिक्कीम हरियाणा गोवा आणि केरळ तर हरियाणा या राज्यामध्ये सर्वात कमी जंगल आहे ऑप्शन क्रमांक सी हरियाणा याचं योग्य उत्तर आहे त्या ठिकाणी फक्त तीन ते चार टक्के जंगलाचं प्रमाण आहे यानंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या देशामध्ये तामिळ ही महत्वाची भाषा आहे म्यानमार मॉरिशिस इंडोनेशिया आणि सिंगापूर तर या ठिकाणी जी काही तामिळ भाषा आहे ती तामिळ भाषा आहे या देशाची महत्त्वाची भाषा आहे ऑप्शन क्रमांक चार शिंगापूर याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघूया आधार कार्ड मिळविण्यासाठी व्यक्तीने किमान किती दिवस भारतात वास्तव्य केले पाहिजे तर याचं उत्तर थोडंसं कन्फ्युजन आहे परंतु एकशे ब्याऐंशी दिवस माझ्या माहितीप्रमाणे तर हा एकदा कन्फर्म करून घ्या तर एकशे ब्याऐंशी दिवस भारतात वास्तव्य केले पाहिजे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड मिळू शकतं यानंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या वर्षी पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा करण्यात आला तर जो काही पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आहे तो एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला पहिल्यांदा साजरा करण्यात आला ऑप्शन क्रमांक बी एकोणावीसशे अठ्ठेचाळीस याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आदर्श गाव ही संकल्पना कोणाची आहे तर आदर्श गाव तर अण्णा हजारे यांची ही संकल्पना आहे राळेगनसिद्धी जे की पारनेर तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यामधील राळेगन सिद्धी हे गाव आहे पहिलं आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रातील तर हे जी काय आदर्श गाव ही संकल्पना अण्णा हजारे यांची आहे ऑप्शन क्रमांक ए अण्णा हजारे याचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता तर सूर्यमालेतील जो काय सर्वात वेगवान ग्रह आहे तो आहे या ठिकाणी बुध ग्रह ऑप्शन क्रमांक ए बुध ग्रह याचा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न बघूया महाराष्ट्र राज्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे तर केंद्रीय कापूस संशोधन संस्था महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक सी नागपूर याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघूया कोराडी थर्मल पॉवर स्टेशन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे त्यालाच आपण काय म्हणतो कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे तर कोराडी औष्णिक विद्युत केंद्र जे आहे ते नागपूर या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक ए नागपूर याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघूया दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी पहिला यशस्वी सत्याग्रह कोठे केला तर जो काही पहिला यशस्वी सत्याग्रह आहे महात्मा गांधींचा दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर तो आहे चंपारण्याचा सत्याग्रह जो की बीड या राज्यामध्ये आहे चंपारण्य आणि नीळ उत्पादनाशी संबंधित त्यांचा जो काही पहिला सत्याग्रह आहे तो आहे चंपारण्य सत्याग्रह यानंतरचा प्रश्न बघूया खऱ्यालपैकी कोणत्या शहरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरविण्यात आले तर अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि पहिलं जे अधिवेशन आहे ते पहिलं अधिवेशन पुणे या ठिकाणी नियोजित होतं परंतु पुणे या ठिकाणी प्लेगची साथ सुरू असल्याने ते पुण्याचं जे काही अधिवेशन आहे ते पहिलं अधिवेशन मुंबईला हलविण्यात आलं आणि पहिलं अधिवेशन जे आहे ते मुंबईला भरविण्यात आलं ऑप्शन क्रमांक बी मुंबई या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न गीता रहस्य हा भगव गीतेवरील टीकात्मक ग्रंथ कोणी लिहिला तर बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य हा जो काही ग्रंथ आहे गीतेवरील टीकात्मक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक सी बाळ गंगाधर टिळक यांचा गीता रहस्य ठीक आहे गीता रहस्य हा ग्रंथ आहे यानंतरचा प्रश्न बघूया महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा सिंहगड पुरंदर दौलताबाद आणि प्रतापगड तर पहिल्यांदा असणार आहे प्रतापगड म्हणजेच पहिल्यांदा ड असणार आहे त्यानंतर त्यानंतर उत्तरेकडे जर गेलो आपण तर उत्तरेकडे पुरंदर असणार आहे ब नंबर त्यानंतर जर गेलो तर त्यानंतर असणार आहे सिंहगड अ नंबर आणि त्यानंतर असणार आहे दौलताबादचा जो किल्ला आहे देवगिरी तो सर्वात शेवटी ड ब अ आणि क तर ड ब अ आणि क आहे ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी याचं काय असेल उत् दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम असणार आहे यानंतरचा प्रश्न बघूया सहकार क्षेत्रात दूध उत्पादनात महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे तर सहकार क्षेत्रामध्ये दूध उत्पादनात महाराष्ट्रात कोल्हापूर हा जिल्हा अग्रेसर आहे ऑप्शन क्रमांक सी कोल्हापूर याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते तर लोकसंख्येची जी काही घनता आहे ती दर चौरस किलोमीटरने मोजली जाते ऑप्शन क्रमांक सी दर चौरस किलोमीटर याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न वारंवार रिपीट होता तेंडुलकर समितीवरती प्रश्न तर तेंदुलकर समितीच्या शिफारशीनुसार दारिद्र्य रेषेखाली किंवा दारिद्र्य रेषा ठरविण्यासाठी पुढील बाबीवर केलेला खर्च समाविष्ट करण्यात यावा शिक्षण आरोग्य आणि ऊर्जा वापर तर दिलेल्या पर्यापैकी शिक्षण आणि आरोग्य या बाबीचा विचार करून रेषा ठरविण्यासाठी तेंदुलकर समितीच्या शिफारशी आहे त्यामुळे अ आणि ब या ठिकाणी योग्य असणार आहे तर ऑप्शन क्रमांक ए अ आणि ब या ठिकाणी या याचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान केंद्र सरकार पुरस्कृत आहे जननी सुरक्षा योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहे बाल स्वास्थ्य कार्यक्रम केंद्र सरकार पुरस्कृत आहे कुटुंब कल्याण कार्यक्रम केंद्र सरकार पुरस्कृत आहे म्हणजेच वरीलपैकी सर्व ज्या योजना त्या केंद्र सरकार पुरस्कृत आहे ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व याचं योग्य उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघूया महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री कोण आहेत तर ऑप्शन दिलेले चार यामध्ये बघू शकता उद्धव ठाकरे राजेश टोपे त्यानंतर विजय वडेट्टीवार आणि दीपक सावंत तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सगळ्या महाराष्ट्र राज्याचा आणि आरोग्य यंत्रणेचा सगळ्या परीक्षा यंत्रणेचा बट्ट्याबोळ केलेले यांनी तर त्यांचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ठीक आहे यानंतरचा प्रश्न बघूया भारताचे आरोग्य राज्यमंत्री कोण आहेत माननीय हर्षवर्धन त्यानंतर श्रीमती अनुप्रिया पटेल भारती डॉक्टर भारती पवार आणि अमित शहा तर या राज, ठिकाणी राज्य राज्यमंत्री विचारले आपल्याला भारताचे आरोग्य राज्यमंत्री तर याचं उत्तर असणार आहे डॉक्टर श्रीमती भारती पवार ठीक आहे भारती पवार ह्या सध्या राज्यमंत्री आहेत आरोग्य राज्यमंत्री ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर भारती पवार याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा आणि जी के मधला शेवटचा प्रश्न बघूया महाराष्ट्रात तयार होत असलेल्या समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे तर जो काही महाराष्ट्र राज्यात तयार होत असलेला सध्याचा जो काही समृद्धी महामार्ग आहे तो समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर या दोन शहरादरम्यान आहे ऑप्शन क्रमांक डी मुंबई ते नागपूर याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे तर बघा मित्रांनो आरोग्य विभाग ग्रुप डी साठी जो पेपर आलेला आहे एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी त्या पेपरची जी अँसर की आहे जी केचे पंचेचाळीस प्रश्न ते स्पष्टीकरणास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहे यामध्ये तुम्हाला काय अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट, ला 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 कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद